जामनेर पोलीस स्टेशन जळगाव या ठिकाणी 14 जानेवारी 2019 राखी उर्फ विद्या भरत पाटील यांचा ज्या सरकारी वकील होत्या त्यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना कळाली होती, त्या अन्वये हा गुन्हा 14 जानेवारी 2019 रोजी दाखल होता। यामध्ये त्यांचे पती हेच आरोपी होते आणि त्यांनी 13 तारखेला हा खून किंवा हा हत्याकांड घरीच 13 जानेवारी रोजी अंदाजे दुपारी 1:30 सुमारास केला असताना असा बनाव केला की हृदयविकाराच्या झटक्याने किंवा इलेक्ट्रिक शॉकने असं विविध प्रकारचे कारण नातेवाईकांना देऊन त्यांचा मयताचा अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला होता। परंतु मयत विद्या उर्फ भरत पाटील यांच्या बहिणीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने ही FIR दाखल झाली होती। या गुन्ह्याचा तपास अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सरळ डायरेक्ट एव्हिडन्सेस जे आपण म्हणतो ते उपलब्ध आय विटनेस सारखे उपलब्ध नसताना इतर सगळ्या सायंटिफिक ज्या बाबी आहेत सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत जे फॉरेन्सिक रिलेटेड आहेत डॉक्टर्स आहेत सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस आहेत परिस्थितीजन्य पुरावे ज्याला म्हणतो फिजिकल एव्हिडन्सेस स्पॉटवरचे या सर्व याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट तपास हा आमच्या जामनेरचे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज PI प्रताप इंगळे यांनी केला। या कामामध्ये त्यांना त्यांचे लेखनिक रमेश कुमावत आणि त्यानंतर हा जो खट याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। या प्रोफेशनल कामगिरीसाठी ज्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये पोलीस आणि क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स सिस्टम म्हणजे आपली न्यायपालिका आणि पोलीस या सर्व व्यवस्थेवरचा विश्वास वाढण्यामध्ये निश्चितपणे मदत झालेली आहे। याकरिता यामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तपासाचे अंमलदार IO जिल्हा सरकारी वकील मदत करणारे त्यांचे PI यांचे लेखनिक केस वॉच आमचे ज्यांनी ही केस कोर्टामध्ये चालवण्यासाठी इतर म्हणजे पंच वेळेवर जागेवर ठेवणे सगळ्या प्रकार या सर्वांचं आज आम्ही सत्कार छोटेखानी सत्कार त्यांच्या कामगिरींची प्रशंसा करण्यासाठी आज एक छोटेखानी कार्यक्रम आमच्या SP ऑफिस या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पूर्वक अभिनंदन करतो अधिकारी या सर्वांसाठी। हा एक मानाचा तुरा आहे की या केसचा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई या ठिकाणी त्यांच्या 3र्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही केस PhD स्टडीसाठी म्हणून तिथे सिलेक्ट करण्यात आलेली आहे आणि याचा अभ्यासक्रमामध्ये या केसला समाविष्ट करण्यात आलेला आहे। मयताचे आई वडील सगळे थकलेले बहीण तिकडे औरंगाबादला कोणत्या हिशोबाने काहीच म्हणजे असं हातभार असं फार स्ट्रॉंग लावू शकत नव्हतो अशी म्हणजे नैराश्यजनक आमची एक परिस्थिती झाली होती। पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जामनेरचे PI साहेब यांनी आम्हाला खूप धैर्य दिले की तुम्ही चिंता करू नका आम्ही जेवढं आहे तेवढं सगळं मनावर लावू आणि तुम्हाला न्याय मिळवून द्यायची जेवढी आमच्या हातात ताकद आहे त्याच्यापेक्षावरती आम्ही प्रयत्न करू। हे सगळं करताना त्यांचे जे श्रम पाहिले आम्ही तरी पण कुठेतरी मला शंका राहायचीच। पण जेव्हा शेवटी हा निकाल लागला आमच्या गावातून एक प्रॉपर कोर्टीत आहे तिकडे पण असं वाटायचं की नाही होऊ शकत नाही शक्यच नाही पैसे नाही काही कशासाठी काही नाही कोणी करते आणि थोडंसं माणसं मला शंका जाते वरती म्हटली की थोडंसं परीक्षेला जायला खराब होतं की सर खरी गोष्ट आहे काय होणार कल पाठी पाठवत काही नाही आहे। पण तरी पण इंग्रज साहेबांनी साठीपासून सांगत आले की काही चिंता करायची नाही आम्ही करणार म्हणजे करणार जेवढं आहे डायरेक्ट एव्हिडन्सेस काही नसताना सुद्धा एवढं त्यांनी बारीक बारीक गोष्टी चार चार वेळा सगळे डॉक्युमेंटेशन केले नीट केले वरच्या अधिकाऱ्यांनी सगळं त्यांचं बिलकुल म्हणजे जे गायडन्स घेतलं ते मला सांगायचे की आम्ही एक करवलं की आम्ही लगेच आमच्या ॲडिशनल SP वरती SP सगळीकडनं आम्ही डबल विचारतो
हे चुकलं काय, बरोबर झालंय की नाही, हे सगळं आम्ही करत असतो. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो कोणतीच बाजू चुकू देणार नाही कोर्टात केस जायच्या आजपर्यंत. आणि तिकडे ठाकरे साहेबांनी पण सांगितलं होतं की तुम्ही बिलकुल चिंता करायची नाही, आम्ही हा इकडे तुमच्यासाठी. ही जी व्यक्ती गेली गेली होती काळजी, पण जेव्हा निकाल लागला ना, तेव्हा कोर्टला जाग्यात एवढे खुश झाले सगळे. आणि वर्गीचा खरंच जो जय जयकार झाला माझ्या गावामध्ये आमच्या घरामध्ये, तो खरंच पाहण्यासारखा होता. कारण आशा नसलेली गोष्ट आम्हाला भेटून गेली. माझ्या बहिणीला न्याय मिळाला, तिच्या आई वडिलांना सकाळीच फोन होता मला, तिच्या त्यांना सांगितलं की असं असं आहे, केस अशी अशा लॉ युनिव्हर्सिटीसाठी निवडली गेलेली आहे, एवढा बारीक अभ्यास केलेला आहे त्यांना. तर ते मला एकच बोलले की एक कमीत कमी आता ती समजपाठी अपीलमध्ये जरी गेली तरी एक चिंता राहणार नाही, एवढा बारीक इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर अपीलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणताच धोका राहिला. इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणीच वकील कोणीच काही तुम्ही काढू शकत नाही. सर आपले गृह डिपार्टमेंटच्या हार्दिक एकदम मनापासून थँक्यू म्हणतो आणि माझी